घरी कडधान्यांना मोड आणणं खूप खरं सोपं आहे आणि चाळणीमुळे ही प्रोसेस आणखी साधी आणि सोपी होते. नक्की बनवून बघा. नमस्कार, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण कडधान्याला मोड कसे आणवायचे आणि सोप्या पद्धतीने कसे आणायचे ते बघतोय. आपल्या फेसबुक ग्रुपवर लता काकूंनी शेअर केलं होतं, तर इथे माझ्याकडे वेगवेगळी कडधान्ये आहेत. कडधान्ये अख्खी हवी सगळ्यात पहिली गोष्ट. मोड जे अख्खी कडधान्ये असतात बीन्स वगैरे त्यालाच येतात. स्प्लिट जेव्हा होतं ते कडधान्य त्याला मोड येत नाही, महत्त्वाची गोष्ट. आता इथे वटाणा आहे, पांढरा वटाणा. आधी ही सगळी कडधान्ये व्यवस्थित 3 ते 4 वेळा धुवून घ्यायची, ते खूप गरजेचं आहे. आता हिरवे मूग मटकी आणि पांढरा वटाणा मी घेतला आहे, हे सगळे स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि आता कडधान्य व्यवस्थित स्वच्छ धुवून झाले की यामध्ये पाणी घालायचं, भरपूर पाणी घालायचं. म्हणजे हे भिजून वर साधारण 1-2 इंच तरी पाणी राहिलं पाहिजे, कारण हे जेव्हा जसे भिजतात तसतसा त्याचा आकारही वाढायला लागतो. त्यामुळे वर भरपूर पाणी घालायचं आणि हे साधारण 1 रात्रभर किंवा कमीत कमी 7 ते 8 तरी भिजवून घ्यायचं. म्हणजे आत्ताचा जो शेप आहे त्याचा तो भिजवल्यानंतर दुप्पट होतो, तितपत आपल्याला भिजवून घ्यायचं. आता मला माहिती आहे बरेच यामध्ये हॅक्स आहेत कडधान्य पटकन भिजण्यासाठी, किंवा मग गरम पाणी टाकतात, कुकरमध्ये ठेवतात, अव्हनमध्ये ठेवतात. पण कशाला गडबड करायची? म्हणजे अगदीच इमर्जन्सी असेल तर ठीक आहे, पण मी तरी सजेस्ट करेल की प्रत्येक गोष्टीला त्याला जितका रिक्वायर्ड आहे त्यातले न्यूट्रियन्स ॲब्झॉर्ब होण्यासाठी, सोक करण्यासाठी, त्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी तितका वेळ दिला पाहिजे. जेव्हा आपण कुठलाही हॅक फॉलो करतो तेव्हा हे सगळं पौष्टिकता वगैरे हे थोडंसं बाजूला पडतं, म्हणून वेळ द्यायचं. म्हणजे काय, रात्रभर फक्त भिजत घालायचं. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि मधुराज रेसिपीचे मसाले जे आहेत ते आता तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्टनंतर व्हॉट्सॲपवर अवेलेबल आहेत. 9136822224 या नंबरवर तुमचं संपूर्ण नाव, पत्ता आणि नंबर कळवा, व्हॉट्सॲप मेसेज करा. आमचे टीम मेंबर तुम्हाला कॉलबॅक करतील आणि मसाले घरपोच पाठवण्याची सुविधा करण्यात येतील. नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. आणि आता त्याचबरोबर प्रत्येक मसाला पॅकसोबत तुम्ही व्हॉट्सॲपवर ऑर्डर करा, क्युमॉटला करा किंवा अमेझॉनला करा, तुम्हाला एक भातुकलीचं भांडं फ्री पाठवण्यात येतं. तर पटापट ऑर्डर करा. आणि त्याचबरोबर कॉन्टेस्टही चालू आहे. मसाला ऑर्डर केला की ऑर्डर नंबर मधुराज रेसिपी @gmail.com पाठवा. 3 लकी विनर्स काढण्यात येतात आणि त्यांना मस्त बक्षिसं पाठवण्यात येतात. चला तर मग इथे हे सगळे कडधान्य मी रात्रभर भिजवून घेतलेत आणि थोडासा जास्त वेळ झाला त्यामुळे हलकेसे मोड यायला सुरुवात झाली आहे. जास्त वेळ थोडंसं भिजलं गेलं आहे. आता काय करायचं, आता पुन्हा एकदा मी फक्त धुवून घेणार आहे हे सगळे कडधान्य. हे सगळे धान्य व्यवस्थित स्वच्छ धुवून झाली की आता चाळणी घ्यायची. चाळणीच्या खाली एक रिकामं भांडं ठेवायचं आणि यामध्ये आपण हे लेयर लावूया. एका बाजूला मटकी, आता हे कडधान्य धुवून का घ्यायची तर कारण सांगते. हे थोडेसे वातूड होतात जेव्हा आपण एखादं बीन्स किंवा अख्खं कडधान्य भिजत घालतो, थोडे वातूड होतात. बरेच लोक बऱ्याचदा तक्रारी करतात की गॅस झाला कडधान्य खाल्ल्यानंतर. तर एकदा भिजत घातल्यानंतर ते भिजवलेले धान्य जर एकदा पुन्हा रिन्स करून घेतले तर त्यातला वातूडपणा कमी होतो. आता मटार वाटाणा मध्य ठिकाणी आणि हिरवे मूग. चाळणीमध्ये काय होतं ना, त्याला व्हेंटिलेशन मिळतं खालनं वरणं, त्यामुळे त्याला मोड पटकन येतात. आता एक ओलं रुमाल किंवा स्वच्छ नॅपकिन घ्यायचा, यावर झाकायचं आणि आता हे उबदार ठिकाणी फक्त 1 रात्रभर ठेवून घेऊयात. तर आता इथे हे रात्रभर आणि थोडंसं वर आणखी तास झालेले आहेत.
आणि आता आपण चेक करूयात. येस, मस्त, परफेक्ट, खूप सुंदर मोड आलेत. तुम्ही बघू शकता एकसारखे आलेत आणि इव्हन काही ते असं चाळणीच्या खाली पण आलेत मोड. मिक्स कडधान्याची भाजी छान लागते आणि खूप सोप्या पद्धतीने होतं घरी कडधान्यांना मोड आणणं. खूप खरं सोपं आहे आणि चाळणीमुळे ही प्रोसेस आणखी साधी आणि सोपी होते. नक्की बनवून बघा आणि बनवून पाहिलं तर फोटो काढून पाठवायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त टिपबरोबर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.